योगाचं संपूर्ण विज्ञान स्वतःच सूत्रांच्या स्वरूपात रचलेलं आहे. विविध प्रकारचे सूत्र, 200 अधिक सूत्र, त्यांच्यात योगाचं संपूर्ण ज्ञान समाविष्ट आहे. तर जेव्हा ते सूत्र म्हणतात त्या संदर्भात ते बोलतायत फक्त मूलभूत गोष्टींविषयी. जेव्हा आपण योगसूत्र म्हणतो, जेव्हा पतंजलींनी योगसूत्र एकत्र केली, सूत्र म्हणजे धागा. त्यांनी फक्त धागा दिला, त्यांनी हार बनवण्याची जबाबदारी, प्रभुत्व आणि कौशल्य हे प्रत्येक गुरुवर सोडलं. सूत्र तेच आहे, धागा तोच आहे, पण कुठल्या प्रकारचा हार तुम्ही बनवता ते वेगळं आहे. धाग्याशिवाय हार कधीच असू शकत नाही, पण हार हा कधी कुणीच धाग्यासाठी घालत नाही. ते हार त्यातल्या फुलांसाठी घालतात. तुम्ही त्यात फुलं घालू शकता, त्यात मणी घालू शकता, त्यात मोती घालू शकता, त्यात हिरे घालू शकता, पण धाग्याशिवाय हार नसतो. पण तुम्ही कधीच धाग्यासाठी हार घालत नाही. धागा अतिशय महत्त्वाचा आहे. But that's not its, it is not a purpose by itself, it's not a goal by itself. पण तो स्वतःहून एक उद्देश नाही आहे, तो स्वतःहून एक ध्येय नाही आहे. तर आम्ही इतर अनेक मार्ग शोधले धागा वापरायचे. तुम्ही मंगळसूत्राबद्दल ऐकलं असेल, तुम्ही बांधलंय का? जर ते व्यवस्थित केलं असेल, त्यामागची कल्पना ही होती की दोन जीवांना एकत्र बांधणं, ही कल्पना होती. आज हा केवळ एक विधी बनून गेलाय, ते वेगळं आहे. पण जर कुणीतरी असं असेल ज्यांना हे करायचं माहीत असेल, तुम्ही दोन DNA एकत्र करू शकता अशा प्रकारे की ऊर्जेच्या स्तरावर त्यांना वेगळं करता येऊ शकत नाही. काही झालं तरी आयुष्यात अनेक गोष्टी घडू शकतात. तुम्ही मोठ्या गोष्टींवरून भांडू शकता, छोट्या गोष्टींवरून भांडू शकता, पण तुम्ही वेगळं होऊ शकत नाही, कारण ऊर्जा बांधलेल्या आहेत एका विशिष्ट प्रकारे. तुम्हाला स्वतःला फाडून वेगळं व्हावं लागेल, तोच एक मार्ग असतो. हे काही कपडे उतरवल्यासारखं नाही आहे, हे तुमची त्वचा खरवडून काढण्यासारखं आहे. आता अभयसूत्र तुम्हाला बांधून ठेवण्यासाठी बनवलं नाही आहे. दोन प्रकारचे सूत्र आहेत, दोघांनाही अभयसूत्र म्हटलं जातं. हा शब्द अभयसूत्र देवी सूत्रासाठी जास्त लागू होतो, ज्याचा रंग लाल आहे. जेव्हा तुम्हाला सूत्र मिळतं पंचभूत आराधनेसाठी, जी जोडलेली आहे ध्यानलिंगाशी, हे जास्त करून तुम्ही जे आहात त्याचे विशिष्ट आयाम समृद्ध करण्यासाठी, मूलभूतपणे आध्यात्मिक आयाम, मग त्याला अभयसूत्र का म्हणतात? तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की भय म्हणजे भीती. भीतीचा आधार असतो आपली शारीरिकता. जर तुमच्याकडे शरीर नसतं तर तुम्हाला भीती वाटली असती का? नाही. शारीरिक मर्यादांमुळे भीती निर्माण होते. जर तुमचं शरीर नसतं तर तुम्ही कशालाच घाबरले नसता, नाही का? तर त्या अर्थाने हे अभय. पण मुळात हे तरुण जाण्याचं सूत्र आहे.
पण आम्हाला जास्त नावं वापरायची नव्हती. तुम्ही गोंधळून जाल. सो तर ह्यामुळे सुद्धा निर्भय स्थिती प्राप्त होते किंवा भीतीरहित अवस्था. आपण ह्याला निर्भय सूत्र म्हणू शकतो. ते अभय सूत्र आहे. ते जास्त करून संरक्षणासारखं आहे. हे तुम्ही जे आहात त्याचा आध्यात्मिक आयाम समृद्ध करण्यासाठी आहे, जेणेकरून तुमची शारीरिक ओळख कमी होईल. जर तुम्ही जास्त शारीरिक नसाल तर तुमच्यात जास्त भीती नसते. देवीसूत्र इज मोर लाईक अ प्रोटेक्शन. पण देवीसूत्र जास्त करून संरक्षणासारखं आहे. दोन मार्ग आहेत चोरांपासून वाचण्याचे. जर तुम्हाला नेहमीच भीती असेल की एखादा चोर घरी येऊन चोरी करेल, तर एक मार्ग म्हणजे बाहेर एक रक्षक ठेवणं. दुसरा मार्ग म्हणजे तुमच्याजवळ काहीच न ठेवणं. मग कुणीच येणार नाही. तुम्ही त्याला बोलवलं तरी तो येणार नाही. तो दुसरीकडे कुठेतरी जाईल. तर हा त्याचा मार्ग आहे. काहीच नाही म्हणजे कोणीच येणार नाही, म्हणून निर्भय. तिथे तुम्हाला एक रक्षक ठेवायचं आहे. तुमच्याकडे अजूनही सामान आहे, तुम्हाला ते राखायचं आहे. मी अनेक हात पाहतोय ज्यावर दोन्हीही आहेत. ते चांगलं आहे. तर ते काढल्यानंतर काय करायचं? तुम्ही ते किमान 40 दिवस ठेवू शकता. जर तुम्ही साबण वापरत नसाल, खूप जास्त साबण वापरत नसाल, तर ते जास्त काळ टिकेल. जर तुम्ही भरपूर साबण वापरत असाल तर कमीत कमी 40 दिवस तरी ते शक्तिशाली राहील. जर तुम्ही फक्त थंड पाणी वापरत असाल तर ते आणखी जास्त काळ टिकेल. जर तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर कमीत कमी 40 दिवस तरी ते टिकेल. जर धागा चांगला राहिला तर तो ती ऊर्जा टिकवून ठेवेल. तर 40 ते 60 दिवसात कुठेतरी जर तो नुसता धागा बनला असेल तर नुसता धागा घालून फिरण्यात काही अर्थ नाही. तर तुम्ही तो काढू शकता आणि असं कुठेतरी ठेवू शकता जिथे तो सहज विरून जाईल. सहसा परंपरा अशी आहे की एक छोटा खड्डा खोदून एखाद्या झाडाजवळ ते पुरावं, कारण त्याला पाणी मिळतं आणि 3 दिवसात ते नाहीसं होईल. ते दुसऱ्या कुणाच्या हाती लागता कामा नये. हे महत्त्वाचं आहे. काहीतरी जे तुमच्या शरीराच्या इतकं जवळ होतं, तुमच्यात आणि देवीमध्ये एक प्रकारचं लग्न झालंय. तुमच्यामध्ये आणि ध्यानलिंगामध्ये एक छोटासा विवाह. जेव्हा असं घडलेलं असतं तेव्हा ते दुसऱ्या कुणाच्याही हाती लागता कामा नये. जर त्यांना ते कसं वापरायचं हे माहीत असेल तर ते तुम्हाला त्रास देऊ शकतात. तर तुम्ही नेहमीच ते पुरलं पाहिजे. जर तुमच्याकडे पुरण्यासाठी जागा नसेल तर तुम्ही ते जाळलं पाहिजे. तुम्ही ते जाळू शकता आणि त्याची राख घेऊन तुमच्या अंगावर विशुद्धीपासून खाली लावू शकता. ही एक सोपी पद्धत आहे ते करायची. नाहीतर तुम्ही ते पुरू शकता.